शेतकरी बांधवांनो, आपल्या सर्वांना कॉटन गुरुचा सादर नमन. आज 5 फेब्रुवारी 2019 आहे. कापसाचे सीझन अर्धवट संपलेली आहे असं आपण सांगू शकतो. आणि सीझनचा शेवटचा 3-4 महिन्यात कापसाचे रेट सतत घसरत आहे, खाली जात आहे. हा जे चिंताचा विषय आहे, याच्यासाठी आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 30 तारखेला आणि 22 जानेवारी आणि 30 जानेवारीला चीन आणि अमेरिकाची मीटिंग होती व्यापार युद्धासाठी. त्या तो जर युद्ध संपला तर कापसाचे भाव वाढण्याची शक्यता पूर्णतः आहे. पण हे ह्या दोन मीटिंगमध्ये नवीन काहीच घडलेलं दिसत नाही आहे. 22 तारखेची तर मीटिंग अमेरिकाने कॅन्सल केली आणि 30 जानेवारीची जे मीटिंग झाली त्याच्यामध्ये असं काही निष्कर्ष निघालेला नाही आहे की चीन अमेरिकापासून कापूसची खरेदी जास्तीत जास्त करणार आहे. सोयाबीनची खरेदी चीनने वाढवली आहे, पण आता 2-7 फेब्रुवारीपर्यंत चीनमध्ये नवीन वर्षाच्या सुट्ट्या आहेत आणि या सुट्ट्यांचा कालावधीमध्ये चीन काही मोठी खरेदी करणार कापसाची तसं काही दिसत नाही आहे. तर मित्रांनो, आता आमची सल्ला तुम्हाला हीच आहे की थोडाफार कापूस तुम्ही विका. आणि दुसरं जे कापूस आहे ते अजून पूर्व पूर्णपणे आपल्याला अभ्यास करून बघावा लागेल की पुढे सीझन कशी जाते आहे, कारण की यावर्षी कापसाचं पीक कमी आहे हे आम्ही तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे. कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने 365 लाख गाठी जे मागच्या वर्षी पीक झाला होता त्याला रिवाईज करून 335 लाख गाठी केलेला आहे. मतलब 8-10% पीक यावर्षी कमी आहे. त्याचं जे रिॲक्शन आहे, त्याचे जे असर आहे ते बाजारामध्ये दिसायला पाहिजे, पण सध्या पैशाची खूपच अडचण आहे बाजारामध्ये. आणि सूत आणि कापडमध्ये बाजार खूप खराब असल्यामुळे कापसाचे भाव वाढत तर नाही आहे पण कमी होत चाललेले आहे. आमची CCI संघाती पण बोलणं झालं. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने यावर्षी 150 लाख गाठी, 160 लाख गाठी माल आला आहे, कापूस आला आहे. त्याच्यामध्ये फक्त 6 लाख गाठीची खरेदी केली आहे. आम्ही त्यांना पण विनंती केली आहे की तुमची खरेदी वाढवा हमी भावाने, तुम्ही अजून जास्त कापूस खरेदी करा. पण ते त्याच्यासाठी पूर्णपणे अजून तयार आम्हाला दिसत नाही आहे. आता मी दिल्लीमध्ये जाऊन आलो. कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया वतीने MSP ची मीटिंग होती. त्या मीटिंगबाबत जास्त मी काय सांगू शकत नाही, पण इतकं आहे की कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही तिकडे खूप प्रामाणिकपणे आणि जोराने त्यांना सजेशन केलं आहे की हमी भावमध्ये अजून वाढ झाली पाहिजे. आणि कापसाचं क्वालिटी बाबत पण काही इन्सेंटिव्ज किंवा फायदे शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे. त्याचा जर कापूस त्यांनी चांगला क्वालिटीचा गुणवत्ताचा बाजारमध्ये आणला तर त्याचा काही पण बोनस त्याला मिळाला पाहिजे. तर मित्रांनो, अजून परिस्थिती तीच आहे जे 15 दिवस अगोदर होती. व्यापार युद्धामुळे बाजारमध्ये खूपच निराशा सध्या दिसत आहे. कापसाची आवक आता वाढलेली आहे 3-4 दिवसामध्ये, कारण की खूप शेतकरी कापूस विकत आहे. तुम्ही पण तुमच्या नियोजन बघून तुमचा खर्चाचा हिशेब करून थोडाफार माल तुम्ही विकू शकता या बाजारमध्ये, कारण की जिनर आता सध्या तर खरेदीमध्ये आहेत पण निर्यात स्लो असल्यामुळे आणि कापड आणि सुताचे भाव मध्ये मंदी असल्यामुळे कापसाचे भाव सध्या वाढलेले नाही आहे. पुढची मीटिंग आता फेब्रुवारीमध्ये ठरेल. अमेरिका आणि चीनमध्ये मीटिंगची तारीख आली आणि त्याच्यामध्ये काही पण पॉझिटिव्ह आम्हाला जर आढळला, काही पण चांगले चिन्ह आम्हाला दिसले तर मी तुम्हाला लगेच कळू. तेपर्यंत तुम्ही तुमच्या नियोजन शांततेने एकदम क्लिनिकली, मी असं म्हणतो की तुमचा खर्चाचा हिशाब तुम्ही काढून आणि व्यवस्थितपणे तुम्ही मार्केटच्या सर्वे करत राहा आणि कॉटन गुरु यूट्यूबची चॅनल तुम्ही बघत राहा. तुम्हाला पुन्हा नवीन वर्षाची खूप खूप शुभकामना.